हा विषय आज बघणार आहोत सर्वात प्रथम सर्वांना सुस्वागत सुस्वागतम आणि शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी हा विषय बघणार आहोत तर ऑनलाइन प्रोग्राम येता पाचवी माझे नाव विद्या एस महाजन माझ्या शाळेचे नाव मनपा हिंदी शाळा दांडाखार पश्चिम एचवेस्ट आजचे दिनांक सात बारा दोन हजार वीस आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा सुविचार चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते हा सुविचार तुमच्या लक्षात आलाच असेल आता आपण काही चित्र बघूयात आणि त्या चित्राद्वारे आपण काय करूयात आपल्या पाठाला सुरुवात करूयात तर बघा स्क्रीनवर जे तुम्हाला हे चित्र दिसतंय ते आहे जंगल हे आहे झाडे हे आहे पर्वत हे चित्र कशाचं आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर पर्वत हे आहे नदी आता विद्यार्थी मित्रांनो जंगल झाडे नदी पर्वत हे आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात का नाही पण आप आज आपण प्रत्यक्ष नदी आपल्याशी आज बोलणार आहेत ते कसं ते आपण आपल्या पाठातून जाणूयात तर आजचा मराठी सुलभ भारती इयता पाचवी या पुस्तकातील विषय मराठी इयता पाचवी घटक सोळा मी नदी बोलते हा पाठ आपण बघणार आहोत तर सोळा मी नदी बोलते आता प्रत्यक्ष नदी आपल्याशी बोलत आहे नदी काय करते आपल्याला तिचं प्रत्यक्ष आत्मवृत्त आपण मागच्या लेसन मध्ये निबंध हा प्रकार बघितलेला आणि निबंध या प्रकारामध्ये आत्मवृत्त पर निबंध हा प्रकार आपण बघितला होता तर त्यामध्ये नदी आपण सांगितलं की एखादी कल्पना जी आपण करतो आणि ती प्रत्यक्ष जणू काय आपल्याशी बोलते आहे तर त्याला आपण आत्मवृत्तपर पण निबंध असं म्हणतो तर नदी काय करते आपल्याशी प्रत्यक्ष बोलते आहे असं ती आपल्याला जाणवते आहे तिच्या पाठातून चला तर मग आपण नदीशी बोलूयात बघा पहा वाचा आता आ, मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो बघा नदी काय म्हणते आता नदी आपल्याशी प्रत्यक्ष बोलते तर नदी काय म्हणते मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो नदी काय सांगते नदीचा जन्म कुठे होतो पर्वतावर होतो बघा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे पर्वत आहे या पर्वतातून नदी काय करते उगम पावते आणि ह्या साइडनी ती धाव अशी सरळच ती वाहते तर नदीचा जन्म कुठे होतो पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात नदी काय म्हणते कि मी न, मी आहे नदी आणि मला माझा जन्म कुठे होतो ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या पर्वतावर तिचा जन्म होतो आणि तिला बघा ह्या साइडनी काही ओढे येतात आणि ह्या साइडनी काही चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ओढे येतात आणि ह्या इथं तिला सगळे हे काय होतात ओढे मिळतात आणि त्यामुळे काय होते ती मोठी होते आणि काही अशीच पुढे ती धावत राहते जा, जाते वाहत राहते तर तिला अजून काही नद्या सुद्धा मिळतात अशी नदी आपल्याला सांगते आता आपण पुढील बघूयात मानसे धरण बांधून मला अडवतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात बघा माणसे काय करतात धरण बांधून अडवतात चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा हे इथं ही मोठी नदी आहे आपण जसं एखादी गोदावरी नदी घेऊ तर गोदावरी नदीवर काय आहे जायकवाडी हे धरण आहे त्याच प्रकारे ह्या नदीवर सुद्धा हे काय केलंय माणसांनी धरण बांधून नदीला अडवलंय आणि या पाण्यावर या धरणाच्या पाण्यावर काय करतात वीज तयार करतात इथं काय वीज विद्युत केंद्र म्हणजे ह्या ठिकाणी काय होते या पाण्यावर वीज तयार होते आणि ते विजेचा वापर काय करतात कारखान्यासाठी हे जे कारखान्याने मोठे मोठे एमआयडीसी मध्ये वीज लागते तर ती कशी होते नदीच्या पाण्यावर ती वीज वापरतात आणि शेतातील पंप चालवतात नदी काय सांगते की माझ्या पाण्यावर काय करतात हे बघा इथून दिसतंय आपल्याला नदीत काय करतात पाण्याची अशी मोटर लावतात आणि ते पाणी नदीचे पाणी आपल्या शेतामध्ये शेती करण्यासाठी त्याचा उपयोग करतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात बघा नदीचं हे जे पाणी आहे हे कुठे होतं जलशुद्धी केंद्रामध्ये जाऊन के ते पाणी फिल्टर केलं जातं आणि ते आपण घरी काय करतो या चित्रात दाखवल्याप्रमाणे पिण्यासाठी ते पाणी आपण वापरतो सर्वांच्या लक्षातच आले असेल आता आपण पुढे बघूया नदी आपल्याशी काय बोलते ते मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या दब रूपाने पर्वतावरून खाली येते नदी म्हणते की मी काय करते उड्या मारते हे बघा पर्वतावरून ती खाली येते नंतर ती उंच कड्यावरून वेगाने कोसळते चित्रात आपल्याला दिसतच आहे की ह्या पर्वतावरून ती उंच वेगाने कोसळते आहे आणि आपण यालाच काय म्हणतो धबधबा दब म्हणतो सर्वांनीच वॉटरफॉल बघितले असेल सर्वांना आवडताना मुलांना विद्यार्थी मित्रांनो वॉटरफॉल तशी ही नदी काय करते उंच पर्वत्याहून जेव्हा खाली येते तेव्हा आपण तिला धबधबा असे म्हणतो बघा किती रूप नदी घेते ओढाचे रूप नदीच असते परत धबधबा म्हणजे नदीच असते आणि नंतर या रूपाने ती पर्वतावरून खाली येते मग आपण याला काय म्हणतो धबधबा काय म्हणतो धबधबा अशी आपल्याला ही सांगत असते आता आपण पुढे बघूयात पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते आता नदी कुठे आली आहे पर्वतावरून बघितलं आपण पण पन, मग नदी आता सपाट अशा मैदानी भागात आलीये आणि शांततेत ती वाहते बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते जेव्हा ती पर्वतावरून खाली मैदानी सपाट भागात वाहते विद्यार्थी मित्रांनो नदी तर तिचा वेग काय होतो कमी होतो आणि ती काय करते किनाऱ्या बाजूच्या त्या नदीचा जो किनारा आहे किनारा म्हणजे हा काठ तर या बाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण हिरवगार करते म्हणजे नदीच्या किनारी जे, जे शेतकरी शेती करतात ते काय असतात सदन असतात त्यांची शेतकरी शेती जी असते ती बागायती शेती असते त्यामुळे ती पूर्ण परिसर नदीच्या आजूबाजूचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परिसर हा बघितलाच असेल तर तो कसा असतो पूर्ण हिरवगार ती नदी करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की शेतीच्या नदीच्या बाजूला जर शेती असेल तर शेतकरी काय करतात संपूर्ण वर्षभर धान्य पिकवतात आणि तो शेतकरी खूप सधन असतो कारण त्याला काय होतं नदीचं पाणी तर आपल्याला मोटर दिसते तो काय करतो नदीचं शेतकरी नदीचे पाणी घेऊन आपल्या शेतीला पाणी देतो त्यामुळे त्या शेतकरी भरपूर धान्य पिकवतात पण मला एका गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते नदी म्हणते की आता नदीने तिचे चांगले आ, हे सांगितलं पण आता नदीच्या मनामध्ये एक खंत आहे तिला ती सतत खंत जाणवते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते पण तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात डाकता, टाकतात मला प्रदूषित करतात नदी म्हणते की मी सर्वांच्या उपयोगी पडते पण तरी माणसे काय करतात आपण ते पुढे चित्राद्वारे बघणारच आहोत की कसे नदीचे प्रदूषण होते तर माणसे काय करतात नदीच्या प्रवाहामध्ये सांड सांडपाणी सोडतात म्हणजे हे मोठे मोठे जे कंपन्या आहेत त्या कंपन्यातले ते दूषित पाणी येते नदीच्या प्रवाहात सोडतात आणि त्याच्यामध्ये कचरा टाकतात आणि नदीला काय करतात प्रदूषित करतात ते आपण चित्राद्वारे पुढे बघणारच आहोत आता नदी काय म्हणते बघा माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते नदी म्हणते की मी जेव्हा पर्वतावरून येते सपाट मैदानी भागात येते तेव्हा ती प्रदूषित नसते पण ती केव्हा प्रदूषित होते जेव्हा ती एखाद्या गावाच्या अ शेजारी वाहत असते वस्त्याच्या शेजारी वाहत असते छोटी गावाच्या शेजारी वाहत असते आणि मोस्टली शहरे ते मी तुम्हाला पुढे चित्रात दाखवणारच आहेत की शहराद्वारे नदीचे प्रदूषण कसे होते तर शहरे यांच्या जवळून यांच्या संपर्कात ती जेव्हा येते तेव्हा ती काय होते जास्त प्रदूषित होते ही ती आपली खंत मनातली ती आपल्याला सांगत आहे तरी मी पुढे पुढे जातच राहते तरी नदी म्हणते की मी थांबते का नाही मी सर्वांच्या उपयोगी येते मला एवढं प्रदूषित पण होते पण मी काय करते पुढे तिचं काम ती करतच राहते नदी पुढे पुढे धावतच राहते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी बघितलंय का नदी थांबलेली कधीच नाही नदी कुठूनही कसाही मार्ग काढत या पुढे वाहतच राहते मी कुठेही थांबत नाही नदी म्हणते की मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते बघा किती छान संदेश नदी आपल्याला सांगते कि थांबला तो संपला विद्यार्थी मित्रांनो नदी सारखं तुम्ही हा संदेश अगदी मना बसून तुमच्या आयुष्यात उपयोग करा की कधीच थांबायचं नाही जो थांबला तो संपला नदी म्हणजे की त्याची सगळीच प्रगती संपली तर आपल्या आयुष्यात कधीच आपण विद्यार्थी मित्रांनो थांबायचं नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो बघा नदी आपल्याला सांगते कि मी काय करते शेवटी मग सागराला जाऊन मिळते आपण एक विचार करत असतो विद्यार्थी मित्रांनो कि ही नदी धावत किती वाहत कुठे जात असेल बरं तर नदी शेवटी कुठे जाऊन मिळते सागराला सागर म्हणजे समुद्र समुद्र सर्वांनी बघितला आहे ना सर्व बीचला जातात ना तर बघा या समुद्राला सागर म्हणजे समुद्र सागराला काय करते मग नदी शेवटी जाऊन मिळते आणि मग नदीचा प्रवास थांबतो जेव्हा ती एकदा सागराला जाऊन मिळाली तेव्हा नदीचा प्रवास काय होतो नदी म्हणून थांबतो आणि तिचा नदीचा काय बनतो समुद्र बनतो बघा अशा प्रकारे आपण नदीचे म्हणजे जे काम म्हणणे आहे ते आपण बघितले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा जो सागर आहे या सागराला भव्य असा जो सागर आहे या सागराला काय होते नदी जाऊन मिळते आणि तिचा प्रवास थांबतो आपण हे पाठामध्ये बघितलंच आहे आता आपण नदी प्र नदी प्रदूषित कशी होते कोणकोणत्या कारणाने होते ते मी तुम्हाला थोडक्यात चित्राद्वारे सांगते जसे आपल्या पाठामध्ये आले आहे तर बघा ह्या ज्या हे जे चित्र आहे हे चित्र आपल्याला बरेच काही सांगून जाते ह्या चित्रामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलंय कि हा जो मोठ्या मोठ्या कंपन्या आहे नदी जेव्हा शहराच्या बाजूने धावते वाहते किंवा गाव वस्ती यांच्या बाजूनी वाहते तेव्हा काय होते या कंपन्यातील जे बघा हे जे चालू हे समोर दिख वरती दिसत हेनी काय होतं वायू प्रदूषण या चिमणीतून जो केमिकल विहिरीत धूर निघतोय यामुळे काय होते वायू प्रदूषण आणि याच कंपन्यातील पाणी जमिनीद्वारे अशा प्रकारे नदी सोडल्या जाते यामुळे काय होते हे दूषित केमिकल युक्त पाणी असते आणि यामुळे नदी प्रदूषित होते नदीला त्रास होतो त्या आपण आता पुढील चित्राद्वारे अजून बघूयात बघा या चित्रामध्ये सुद्धा एखाद्या कंपनीतील पाणी काय केलंय पाणी नदीमध्ये सोडलंय त्याचबरोबर ज्या वस्तू आहेत इथं दिसतायत हे टायर अ हे जो आहे प्लॅस्टिकच्या हे शूज या वस्तू सुद्धा याद्वारे नदीत सोडल्या जातात हे सुद्धा एक जल प्रदूषण म्हणजे नदी प्र, प्रदूषण आहे बघा या ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या एमआयडीसी आहे आणि त्या ठिकाणी ह्या मोठ्या कंपन्या आहेत इथं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत तर त्या ठिकाणी अं ज्या कंपन्यातील जे केमिकल युक्त पाणी आहेत ते नदी सोडल्यामुळे काय होत आहे हा जो मुलगा आहे हा काय करतोय नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता पण ते मासे या केमिकल युक्त पाण्यामुळे काय होतात मरण पावतात मृत्यू होतात कारण त्यातील यातील एवढे म्हणजे हानिकारक जे अं केमिकल असतात त्यामुळे हे मासे सुद्धा मरण पावतात अजून आपण काही नदी प्रदूषणाचे चित्र बघूयात कि त्याद्वारे आपल्याला कळेल बघा हा मोठा समुद्र आहे जे नदी समुद्राला मिळते आणि या समुद्रामध्ये या दूषित जे कंपन्या आहेत त्या दूषित पाणी या समुद्रात सोडतात आणि यामुळे सुद्धा काय होते जल प्रदूषण होते आता या चित्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल हे काय आपल्या सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहल आणि हा ताजमहल या यमुना नदीच्या काठावर बसला आहे चित्रामध्ये बघितल्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाणवलंच असेल कि ही यमुना नदी आहे हे तर यमुना नदी कमी आणि कचरा जास्त दिसतोय या ठिकाणी या चित्रामध्ये बघा अशा प्रकारे नदी प्रदू, जल प्रदूषण कसे होते ते, ते आपण समजून घ्यायचे पूर्वीच्या काळी जर तुम्ही ताजमहल बघितला असेल तर खूप मोठी यमुना नदी होती आणि ह्या त्याच्या तीरावर हा ताजमहल वसलेला होता पण आता सध्याच्या स्थितीमध्ये या नदीचे असे चित्र झाले आहे कारण का कि हे चित्र कोणी केले आहे मानवानेच केले मग सर्वांनी यातून संदेश घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की अशा प्रकारे आपण नदीचं नुकसान करणार नाहीत अशा प्रकारे आपण कचरा नदीमध्ये टाकणार नाही अजून ही तर तुम्हाला सर्वांच्याच अं चित्र असेल या चित्रामध्ये आता हे चित्र आहे मुंबईची मिठी नदी कोणती नदी ही मुंबईची मिठी नदी तर या नदीमध्ये बघा नदी कमी आणि नाला जास्त हा वाटतोय आपल्याला या याच्यामध्ये या, या नदीचं एवढं प्रदूषण झालंय की तिला नदीचे रूपच पालटले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचंय हे जल प्रदूषण होऊ नाही द्यायचं आपण आपल्या पाठामध्ये बघितली नदीची खंत की नदीने काय सांगितलं किती जेव्हा गाव वस्ते शहर यांच्या जाऊन जेव्हा वाहते तेव्हा ती जास्तच प्रदूषित होते या चित्राद्वारे मी तुम्हाला ते समजून सांगितलं आता आपण पुढे बघूया या पाठातून आपण अजून बघा हे जे पाणी आहे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत सुद्धा केमिकल या नदीमध्ये सोडलं जात आहे आणि यामुळे सुद्धा नदी, या नदी प्रदूषित होते नदी प्रदूषित झाली की विद्यार्थी मित्रांनो लगेच म्हणजे त्याच अनुषंगाने जल प्रदूषण सुद्धा होते नदीचे प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण अशा प्रकारे हे जल प्रदूषण होत आहेत आता आपण पुढे बघूयात आपण काही प्रश्नांची आता आपण हा जो पाठ शिक शिकलो त्यावर आपण काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघूयात तर बघा नदीचा जन्म कोठे होतो पहिला प्रश्न आहे नदीचा जन्म कोठे होतो तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे उत्तर आहेत नदीचा जन्म पर्वतावर होतो आपण पाठात बघितलंच की नदीचा जन्म कुठे होतो पर्वतावर होतो अगदी बरोबर आता आपण पुढील प्रश्न बघूयात नदी मोठी कशी होते नदी कशी मोठी होते विद्यार्थी मित्रांनो तर बघा नदीला अनेक ओढे नद्या येऊन भेटतात त्यामुळे नदी मोठी होते नदीला काय होतात अनेक ओढे आपण बघितलं पाठात अनेक ओढे तुम्हाला सांगितलं ओढे नद्या येऊन भेटतात आणि त्यामुळे नदी मोठी होते आता आपण पुढील प्रश्न बघूयात नदीच्या नदीच्या ही प्रश्न आहे नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात आपण पाठात बघितलं नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात तर बघा उत्तर नदीच्या पाण्याचा उपयोग लोक वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात आत्ताच मी तुम्हाला सांग दाखवलं चित्राद्वारे हे आपण हे सर्व बघितलं तर हे याच उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघूयात नदीचा वेग कधी कमी होतो तर उत्तर नदी पर्वतावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो नदीचा वेग केव्हा कमी होतो किती पर्वतावरून जेव्हा सपाट मैदानी भागात नदी येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल नदी आपल्याला कोणता संदेश देते बघा विद्यार्थी मित्रांनो नदी आपल्याला कोणता संदेश देते नदीने आपल्याला कोणता संदेश दिला होता अगदी बरोबर वर, काय उत्तर नदी आपल्याला थांबला तो, तो संपला हा संदेश देते थांबला तो संपला हा संदेश नदी आपल्याला देते आता था था जो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत आता तुम्ही जिथं राहता विद्यार्थी मित्रांनो तिथं कोण कोणत्या नद्या आहेत तर बघा आपला अं मुंबई सबर्बन या आपला जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या नद्या आहेत तर मिठी नदी दैसर नदी पोईसर नदी ओशिवरा नदी या चार नद्यांचा समावेश होतो सर्वांनी लक्षात ठेवायचंय की मिठी नदी दैसर नदी नदी आणि ओशा नदी या चार नद्यांचा समावेश काय होतो आपल्या जिल्ह्यामध्ये होतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलंय प्रश्न उत्तर पाठातली बघितली आता आपण या पाठातून आपल्याला नेमका कोणता संदेश मिळतो बरं तर आपल्याला संदेश मिळतो विद्यार्थी मित्रांनो कि पाण्याची बचत आता या पाठातल्या आपण तिने नदीने आपल्याला सांगितलंय आपण प्रदूषण पण बघितलं तिची खंत सांगितलीये पण नदीच अशाच प्रकारे आपल्याला एक संदेश देऊन जाते या पाठातला तो म्हणजेच पाण्याची बचत करणे आता पाण्याची बचत कशी करायची ते आपण थोडस बघूयात बघा तुम्हाला हे चित्र दिसतंय चित्रामध्ये ती मुलगी पाणी पिते तर बघा पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही पाणी पितात तेव्हा तुम्हाला काय करायचंय पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लास मध्ये घ्यायचे आहे आणि तेच पाणी तेवढेच पाणी तुम्ही प्यायचे आहे त्यामुळे काय होईल पाण्याची बचत होईल नंतर पुढील चित्रामध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते आहे पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या जेव्हा आपल्याकडे कोणी को पाहुणे येतात या चित्रामध्ये दिसतंय ही मुलगी काय करताय तांब्या पेल्याने त्या पाहुण्यांना पाणी देते त्यामुळे काय होईल पाण्याची सुद्धा बचत होईल अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या जीवनात अवलंबून काय होतंय आपल्याला पाण्याची बचत कशी होते ते कळतंय बघा चित्रात आता तिसरं जे चित्र आहे या चित्रामध्ये चित्रा दाखवलंय भरून ठेवलेले पाणी शिळे समजवून ओतून देऊ नका बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरी रोज नळ येतात रोज पाणी येतं मग रोज पाणी आल्यावर आपण पहिलं पाणी काय म्हणतो शिळ झालं पण कधीच पाणी शिळ होत नसतं ते शिळ झालेलं पाणी आपण टाकून देतो आणि दुसरं पाणी भरतो तर पाणी कधीच शिळे होत नसते ते सम तसे समजून तुम्ही काय करा फेकून देऊ नका ते तसंच ठेवा असं या चित्राद्वारे आपल्याला समजते आता बघा पुढच्या चित्रामध्ये पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या आपण जेव्हा आपली वाहने बाईक कार आपण जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा काय करायचं आपण नळी लावतो आणि नळीद्वारे खूप पाण्याचा वेस्टेज होतो तर त्यांनी काय सांगितलं की पाण्याचा पाईप न वापरता वाहने काय करायचे बकेट मध्ये पाणी घेऊन ओल्या कपड्याने ते पुसायचे त्याद्वारे सुद्धा पाण्याची बचत होते बघा या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते आहेत गळनाळे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या पाण्याची टाकी वेळीच बंद करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्या बेसिनचा नळ आपल्या किचनचा नळ जो गळत असेल तो काय करायचा प्लंबरला आणून ताबडतोब दुरुस्त करायचा आणि नंतर म्हणजे तसं तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचं आणि आपल्या टेरेसवरची जी टाकी असते ती आपण पाण्याची मोटर लावल्यानंतर त्याकडे लक्ष द्यायचं टाकी भरली की नाही टाकी भरून खूप पाण्याचा वेस्टेज होतो आणि खूप पाणी खाली जाते तेव्हा आपल्या लक्षात नसते तर यांनी काय सांगितलंय की गळणारी नळ ताबडतोब दुरुस्ती करून घ्या आणि पाण्याची टाकी भरल्यास ती वेळीच काय करायची बंद करा असे या चित्रातून आपल्याला संदेश मिळतो बघा सर्वांच्याच घरी आपले धुनी भांडी कपडे हे आपण करतो तर बघा बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा नळ वाहता ठेवू नका या ठिकाणी ही जी बाई आहे कामवली ही, काम ही काय करते काम करते तर हे तिला काम करताना तिने काय केलंय बघा इथं दिसतंय नळ चालू ठेवलाय पूर्ण आणि त्या पूर्ण नळ चालू ठेवूनच ती भांडी धुणी करते तर किती पाणी वेस्टेज होतंय तसंच त्यांनी काय सांगितलंय की बादलीत पाणी घेऊन काय करायचंय भांडी धुणी करायची त्यामुळे पाण्याची सुद्धा बचत होते जेव्हा विद्यार्थी मित्रांनो सकाळी तुम्ही उठता आणि ब्रश करता तर बघा भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा दात घासताना नळ सुरू ठेवू नका जेव्हा आपण ब्रश करतो बेसिन जवळ येतो तेव्हा आपण काय करतो नळ सुरूच ठेवतो तर हा नळ जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा हा नळ सुरू नाही ठेवायचा आहे तर काय करायचंय भांड्यात पाणी घेऊन आपल्याला ब्रश करायचा आहे हा या चित्राद्वारे संदेश आपल्याला मिळतो सर्वांनी सर्वांना तर या चित्राद्वारे बघून सर्वांच्या लक्षातच आले असेल शावर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा बघा या चित्रामध्ये हा मुलगा जो आहे तो आंघोळ करतोय तो कसा आंघोळ करायचंय शावरखाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करायची आता हा हे जे चित्र आहे हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आणि खूप छान संदेश चित्रा या चित्रामध्ये दिला आहे तर या चित्रामध्ये सांगितलंय की शाळेतून घरी जाताना बाटलीत वॉटर बॅग मधील उरलेले पाणी वाया घालवू नका ते पाणी झाडांना घाला जेव्हा तुमची शाळा सुटते तुम्ही बॉटल मध्ये पाणी भरलेले असत आणि घरी जातात तेव्हा तुम्ही काय करायचंय आपल्या शाळेच्या आजूबाजूला प्रत्येक शाळेच्या ठिकाणी झाड कुंड्या असतात तर तुमच्या वॉटर बॅग मधील उरलेले पाणी कुठे टाकायचे झाडांना टाकायचे ते काय करायचंय वाया घालवायचे नाही बघा चित्रामध्ये ही मुलं झाडांना पाणी टाकतात अशा प्रकारे आपल्याला पाण्याची बचत हे या पाठामधून हा संदेश आपल्याला मिळाला आता आपण पुढचा जो आहे ते थोडा एक प्रश्न आहे पाठातला तो आपण बघणार आहोत आणि तो प्रश्न म्हणजे बघा इथं दिला आहे पहिल्या दोन उदाहरणाचे निरीक्षण करा त्यानुसार रिकाम्या जागा भरा तर बघा पहिलं अ जे उदाहरण आहे ते इथं दिलं आहे ते म्हणजे चालणे चालतात चालवतात बघा हे काय क्रियापद त्या क्रियापदाचं हे पुढील रूप आणि हे त्याचे पुढील रूप असं हे आहे तर बघा चालणे चालतात चालवतात पळणे पळतात पळवतात आता आपल्याला दिलंय की भेटणे भेटणे याचा आपल्याला अशा प्रकारे या दोन उदाहरणाचे निरीक्षण करून आपल्याला हे लिहायचं आहे तर बघा आपण आता लिहूयात की भेटणे भेटतात भेटतात भेटणे भेटतात भेटवतात भेटता, 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 भेटता बघा किती छान आता आपण पुढचं उदाहरण बघूयात इथं डॅश दिलाय करतात पुढे पण डॅश दिलाय तर आपल्याला काय करायचंय वरील उदाहरणे बघून तसं करायचंय तर, तर करणे इकडे काय येणार करणे करतात करवतात करवतात अशा प्रकारे आता पुढील मिळणे इथं डॅश दिलाय आणि अजून पुढे ए डॅश दिलय तर आपल्याला वरील उदाहरण बघून ते करायचंय मिळणे मिळवतात मिळवतात मिळतात मिळवतात मिळणे मिळतात मिळवतात मिळणे मिळतात मिळवतात आता पुढील उदाहरण बघा थांबणे डॅश दिले आणि त्याच्या पुढे पण डॅश दिलाय थांबणे थांबतात थांबतात आणि थांबवतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय हा प्रश्न घरी आपल्या मराठीच्या वहीमध्ये सोडवायचा आहे तर बघा एकदा आपण याचं वाचन करूया बघा अ चालणे आता याचं वाचन आपल्याला करायचंय तर बघा अ चालणे चालतात चालवतात आ पळणे पळतात पळवतात ई भेटणे भेटतात भेटवतात ई करणे करतात करवतात उ मिळणे मिळवतात मिळवतात थांबणे थांबवतात थांबव थांबतात थांबवतात अशा प्रकारे आपण ही काय केली क्रियापदे आणि त्याची रूपे याची आपण जरा माहिती घेतली थोडक्यात तर आता आपण पुढील अं बघूया की पुढील काय आपल्याला काय स्वाध्याय काय आहे म्हणून तर आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय स्वाध्याय आपल्या घरी करायचा आहे तर स्वाध्याय कोणता आहे बघा परिसर अभ्यासाची पुस्तके वर्तमानपत्रे नकाशे यातून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा व यादी तयार करा काय करायचंय की आपल्या घरी जी परिसर अभ्यासाची पुस्तके आहेत आपली त्या पुस्तकातून आणि वर्तमानपत्रे जे वर्तमानपत्र आपल्या घरी येतं त्यातून आणि नकाशे नकाशात यातून आपल्याला वेगवेगळ्या वेग नद्यांची नावे शोधायची आणि यादी तयार करायची आपण आताच चार नद्यांची नावे बघितली त्याच प्रकारे अजून त्यांची नावे शोधायची आणि यादी तयार करायची विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी मी तुम्हाला दोन मिनिटं देते सर्वांनी याचा काय करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या मराठीच्या वहीमध्ये हा आपला स्वाध्याय करायचा तर अशा प्रकारे हा स्वाध्याय आपण बघितला सर्वांनी आता स्क्रीनशॉट घेऊन काय करायचंय आपल्या मराठीच्या वहीमध्ये या नद्यांची यादी बनवायची धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो <गएगा>